तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बरं का. बाकीच्याने वाईट वाटून घेऊ नका. अरे असं करू नका. दोघांनाच बोललो, पार्शलिटी नाही आहे. मला आता दिसला म्हणून फक्त बोलवलं, पण मला असं तुम्हाला एवढंच फक्त सांगायचं आहे, तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. आत्ता सध्या राजकारण ज्या खालच्या थराला गेलं आहे त्या खालच्या थराला जायची तुम्हाला गरज नाही आहे. अरे तू पण आलायस का? हा माझा आवडता अत्यंत. हां तू तू उभा रा. हां तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बरं का. अनेकांच्या बघतो. काय 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 ये वर ये. बाकीच्याने वाईट वाटून घेऊ नका. अरे असं करू नका. अनेक लोक असतील इथे, माफ करा, मी असं काही दोघांनाच बोललो, पार्शलिटी नाही आहे. मला आता दिसला म्हणून फक्त बोलवलं, पण मला असं तुम्हाला एवढंच फक्त सांगायचं आहे, तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या, देशात ठीक आहेत परंतु सगळे तुम्ही मराठी आहात, महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यातनं तुमच्याकडनं या रील्समार्फत हे प्रबोधन झालं पाहिजे. आत्ता सध्या राजकारण ज्या खालच्या थराला गेलं आहे त्या खालच्या थराला जायची तुम्हाला गरज नाही आहे. पण मला असं वाटतं की मी एक स्वतः व्यंगचित्रकार असल्यामुळे एखाद्या गोष्टीतनं चिमटे कसे काढायचे आणि एखाद्या गोष्टीतनं समजवायचं कसं या गोष्टी मला निश्चित माहिती आहेत, आणि त्या गोष्टी तुम्ही उत्तम रीतीने करू शकाल अशी मला 100% खात्री आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्यावं, आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत हे तुमच्या विनोदाच्या रूपाने, तुमच्या काही वेगळ्या एक सर्कॅस्टिक पद्धतीने हे लोकांसमोर यावेत, ज्याचे जेणेकरून अनेकांना त्या गोष्टींच्या जी जाणीव आहे ती जागृत होईल अशी मला तुमच्या सर्वांकडनं अपेक्षा आहे. आज जेवढे जण इथे सर्व तुम्ही आलेले आहात तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अमित आणि त्याच्या सर्व त्याच्या सहकाऱ्यांना, महाराष्ट्रातनं आलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, आणि आपणा सर्वांची विरजा घेतो.